ज्ञानोबरांनी मोठीतरी मागण्याकरता जावं तर आळंदीकरांनी मोठीतरी देऊ नये. खेचर स्वामींनी काय केलं, मिळालेली मोठीतरी काय केली, माती मोल देऊन टाकली. मिळालेली मोठीतरी सांडून दिली. सांडून दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं लक्ष त्या मोठीतरीवरती की आपण कशी तरी गोळा करून घेऊन जाऊन आपण भेटून खाऊ शकतो, पण यांनी उचलू नये त्याच्याकरता पाय की माती मोल करून टाकली. असा खूप अशा प्रकारचा त्रास दिला. आळंदीतील सर्व लहान लहान मुलांनी ज्ञानोबरांच्या अंगावरती शिंपुडे त्या ठिकाणी उलबावे. त्याचबरोबर ज्ञानोबरांच्या या चारी भावनांचा स्पर्श जर इंद्राणीला झाला तर आपण त्या इंद्राणीवर जाऊ नये. अशा प्रकारचं ज्ञानोबरांना ज्ञानोबरांचा क्षय झाला. एके दिवशी ज्ञानोबरांना वाईट वाटलं की अरे आपण जगाकरता जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेलो आहोत, आणि शेवटी एक जगच आपला सुटा करत नाही, त्याच्याविषयी जगच नको म्हणून कुटिया लावून ज्ञानोबरा आत्मनिर्भरते. आणि त्यावेळेला आणि त्या कुटीतून ज्ञानोबरांनी बाहेर यावं याचा उपदेश करणारे कोण आहे? माता. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माता उपदेश करते कुणाला? विविध प्रकारचे ज्ञानोबरांनी केलेले चमत्कार आपल्याला माहिती. पुन्हा 5 वर्षाची पैठणला कशाकरता शुद्धीपत्र आणण्याकरता किती रावणाने त्या पंडितांनी सांगितलं आम्ही शुद्धपत्र देणार नाही. आणि मग हे सर्व प्रक्रिया चालू असताना त्यातील काही कुटील लोक होते त्या ठिकाणी एक रेडा आला. आणि रेडा आल्यानंतर त्या कुटील लोकांनी विचारलं काय तुझी नावं काय? एक जण म्हणला निवृत्ती, एक जण म्हणे सोपान, एक जण म्हणे रामदेव, एक जण म्हणे मुक्ताई. ही सर्व नावं ऐकल्यानंतर म्हणे ही नावं तर खूप मोठ्या अशा स्वरूपाची आहे, पण यांच्या नावात काय विशेष आहे? आमचा रेडा आहे बघा, तो रेडा आलेला त्याचं नाव ज्ञाने आहे म्हणे. मग तो ज्ञाने आहे तर मग तो वेद बोलायचा, त्याला बोलायला नाव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे बाबा त्याच्यातून माझ्यात काय अंतर आहे, माझा त्याचा आत्मा एकच आहे, तोही बोलू शकेल. आणि मग ज्ञानोबरांनी काय केलं, त्या मग त्या कुटील लोकांनी काय केलं, त्या रेड्याच्या पाठीवरती आसूर मारली. त्याचा परिणाम काय झाला, ज्ञानोबरांच्या पाठीवरती गोळून पडली. आणि गोळून पडल्यानंतर मुक्ताई माता म्हणली आहो त्या रेड्याला मारू नका हो, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीवरती गोळू पडतात, माझ्या ज्ञानदादांना त्रास होतो, भेटला होता. त्यावेळेला तेथील कुटील लोकांनी सांगितलं अहो इथून तरी विद्याशी पुन्हा आलेले म्हणून काहीतरी प्रकार दिसतो. म्हणजे एक काम करा, याच्या मुखातून वेद बोलायला लावा. म्हणजे कोणता वेद बोलवायचा? म्हणजे अवघडातील अवघड रूप वेद बोलायला लावा. ज्ञानोबरांनी आज्ञा केली, तो रेडा वेद बोलायला सुरुवात केली. तुम्हाला इतका शुद्ध बोलला तो रेडा, इतका वेद शुद्ध बोलला, इतका शुद्ध बोलला असं म्हटलं जातं. तिथल्या ब्राह्मणाने आपल्या लिखाणामध्ये वेदाच्या झालेल्या ज्या चुका आहे, वेद लिहित असताना ज्या झालेल्या चुका आहे ना, रेडा वेद बोलल्यानंतर त्या चुका दुसरं बरोबर घ्यायचं. लक्षात आलं की ही सामान्य मुलं नाही, एक देव अवतारी शाकले पाहिजे. सर्वांनी जे जे कारण ज्ञानोबरांचं नाव लोकांनी व्हायला सुरुवात केली. येता येता ज्ञानोबरांनी चांगदेव महाराजांच्या तिथून आले. येताना ती स्वरूप प्रेत चांगदेव महाराजच्या वसामध्येतून बाहेर येतील तेव्हा तिकडे ते जिवंत व्हायची. मुक्ताबाई विचार केला चांगदेव महाराज कधी समाधीतून बाहेर यायचे, कधी इकडे जिवंत व्हायचे. मेलेल्या कुत्र्याचा हाड ते हाड उचललं आणि सर्व प्रेतांवरून फिरवलं, सर्व प्रेत जिवंत करून तिथून पुन्हा त्यांचा महिमाच्या ठिकाणी वाढला. आणि सर्व दिवशी अशा प्रकारचं चरित्र चालू असताना नेवाशा ठिकाणी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वर ग्रंथ पूर्ण केला. आणि त्यानंतर ज्ञानोबर आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर सर्व भारत महाराष्ट्रभर भारतभर ज्ञानोबरांचा नाव लोकी वाढत गेला. आणि नंतर एके दिवशी चांगदेव महाराजांना असं वाटलं आपण ज्ञानोबरांच्या दर्शनाला जावं म्हणून चांगदेव महाराज तिथून कशावरती आले, वाघावरती आले. मग वाघावरती आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना कल्पना मिळाली. ज्ञानेश्वर महाराज सोबत चारी भावना भेटी उपस्थिती होते. मग चारी भावनाने विचार केला, नृसिंहनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचार केलाय तिकडून वाघावरती येत आहे चांगदेव महाराज, मग आपण पायपे जाणं योग्य आहे का? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीलाच आज्ञा दिली बघ तू जाता आमचं वाहन. आणि ती भिंत चालायला लागली आणि ती भिंतच आकाश मार्गाने त्या ठिकाणी आली. सांगायचा तात्पर्य भाव तिथे ज्ञानोबरांचा जे जे कार झाला सर्व गोष्टी झाल्या. नामदेवांबरोबर त्या ठिकाणी तीर्थयात्रा झाल्या. आणि सर्व झाल्यानंतर एके दिवशी ज्ञानोबरांनी चारी भावंडांच्या समोर पांडव परमात्म्याच्या समोर इच्छा व्यक्त केली. काय केली? इच्छा व्यक्त केली की आता मला या जगात थांबायचं नाही, मला मात्र समाधी घेण्याची या ठिकाणी मला आज्ञा द्यावी. पांडव परमात्म्याला विनंती
माहिती केल्यानंतर पांडव पालपाटणी आचार्य निवृत्तीनाथ महाराजाला विचारल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानदादा अरे तुझ्यापेक्षा मोठा मी आहे बाबा मी समाधी यायला पाहिजे तू माझ्या अगोदर म्हणतो समाधी यायची सहिला दादा मला नको आहे अहो कोणती जी आपल्या पतीच्या अगोदर देह ठेवते झोपले तुम्ही भाग्यवान स्त्री कोणती आहे आपल्या पती राजाच्या अगोदर ती देह ठेवते ना ती स्त्री भाग्यवान आहे तसं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजाला म्हणतात निवृत्तीनाथ महाराज तुमच्या अगोदर मी समाधी घेणे हेच माझ्या जीवनाचं सौभाग्य समाधीचा काळ वेळ सर्व ठरवण्यात आलं सर्व परिपंच पुरुषातील सर्व जी साधू मंडळी ज्ञानवारांच्या दरबारामध्ये आपण जसे या ठिकाणी समाधी सोहळ्याला आलो ना तसे त्या काळामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व साधू संत ज्ञानवारांच्या दरबारात आले कशा करता आता ज्ञानवारांना समाधी घ्यायची आहे आणि मग अष्टमी नवमी दशमी एकादश द्वादश ही सर्व भजन कीर्तन हे सर्व चालू असताना आणि मग त्रयोदशीच्या दिवशी अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी झालं आणि कीर्तन झाल्यानंतर ज्ञानवारांना समाधीला जायचं आहे समाधीच्या विवराची जी जागा आहे ती ज्ञानवारांच्या सर्व मुलांनी स्वच्छ केली आणि ज्ञानवारांना समाधीला जाताना निवृत्तीनाथ महाराजांनी आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्यांनी दोन्ही हात धरलेले देव निवृत्ती आणि मग समाधीच्या दिशेने ज्ञानवारांना निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग परमात्मा या ठिकाणी घेऊन जातात सरळ अंतकरणाने ज्ञानोबारायणांना समाधी देण्याकरता त्या ठिकाणी जातात समाधीला ज्ञानोबाराय उत्तराकडून त्या ठिकाणी आसन घालून त्या ठिकाणी बसतात ज्ञानेश्वरी आपल्या समोर त्या ठिकाणी येतात आणि ज्ञानोबाराय शेवटी निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतात पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतात आणि जगाचा देव ज्ञानोबाराच्या दिवशी घेतात आणि जग या डोळ्यांनी जग पाहतात ते डोळे ज्ञानोबाराला मिळतात आणि आपल्या समाधीच्या शेवटची दिशा ज्ञानोबाराला मिळतात आणि तिथून पुढे पांढरा परमात्मा निवृत्तीनाथ महाराज त्या गुहेतून त्या गुहेतून बाहेर येतात ज्ञानोबारांपासून बाहेर येतात आणि त्या गुहेची जागा दरवाजा बंद केला जातो आणि समाधीला कशा करता वर्षभर आपल्याला ऊर्जा
आमच्या ऊर्जा स्रोत असणारा जर ठिकाण कोणता असेल तर महाराजांचे ठिकाण आहे. आणि इथून आपण ऊर्जा घेऊन आपल्याला वर्षभर पुढे नव्हे एकदा मिळालेली ऊर्जा आपल्याला ऊर्जा आयुष्यभर पुढे इतकी ऊर्जा त्या महाराजांची प्रभावी आहे. आणि तो समाधी सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि तीच समाधी सोहळ्याची स्थिती आज आपण या ठिकाणी अनुभवलेली आहे. आजची काळ आहे आणि कोणता समाधी सोहळा या दोन प्रसंगाचं वर्णन आपल्या ठिकाणी सुरुवातीला प्रासंगिक याच्यामध्ये मी कार्याच्या प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि नंतर आपल्या सर्वांना माहिती भगवान परमात्म्याने नाना प्रकारच्या पड्या केल्या. पड्या करून भगवान परमात्मा काय केले, गाई चालण्याकरता गेले, गाई चालण्याकरता सर्व गोपाळ गेल्यानंतर खेळले, नाना प्रकारचे खेळ खेळले, दमले आणि शेवटी त्यांनी काय केले, सर्व गोपाळ एकत्र झाले. आणि एकत्र झाल्यानंतर भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे, तो सर्व त्यांच्याकडे असणारा सुंदर आहे प्रसाद तो एकत्र केला आणि तो काला भगवान परमात्म्याने त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा काय आहे की गोकुळ एक प्रकारचं जे निर्माण झालं हे ज्यांचा योग विशेष मोठा योगदान या ठिकाणी ज्यांचं आहे ते आमचे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आणि सर्वांचे प्रेमी असलेले परमादरणीय आमचे मधुकर काके साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून आमची शाळा आमच्या शाळेचं पहिले वर्ष आपल्या धर्मशाळेमध्ये या ठिकाणी चालू आहे. खरंतर तुमची धर्मशाळा मिळणे धर्मशाळा म्हणजे आमच्या प्रकार आमच्यासाठी एक प्रकारची संजीवनी मी म्हणतो तुमची धर्मशाळा आमच्या सरस्वती विद्यालयासाठी एक प्रकारचा परिसरच आहे. बरोबर आहे. आम तुमच्या धर्मशाळेच्या माध्यमातून आमच्या शाळेला एक सुवर्ण क्षण आल्याशिवाय या ठिकाणी राहणार दोन पाच वर्ष दहा वर्ष द्यावे असं काही मी एवढं वर्ष ठेवलं हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि जवळपास चार पाचशे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी करतो. नक्कीच मी सांगेन कालांतराने एखादा मुलगा जर कलेक्टर झाला तर नक्की तो भविष्यात सांगेल की आर्थिक क्षेत्रामध्ये मी या धर्मशाळेतली सरस्वती विद्यालय होते आणि त्या विद्यालयाचा मी विद्यार्थी. एवढं भाग्य आमच्या पदामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी टाकलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. काके साहेबांचे आभार मानतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.